नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येणाऱ्या पापड येथून गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकली असताना गोवंशाचे मांस अंदाजे 80 किलो, किंमत 16,000 रुपये, 2 जुनी वापरातील लाकडी दांडे आणि लोखंडी पाते असलेली कुऱ्हाड, किंमत अंदाजे 200 रुपये, 1 जुनी वापरातील लोखंडी सुरी, किंमत 100 रुपये, 2 जुने वापरते टप, किंमत 300 रुपये, 1 जुनी वापरती लोखंडी पट्टी, किंमत 200 रुपये, जुना वापरता लाकडी ठोकळा, किंमत 50 रुपये, असा एकूण 16,690 रुपयांचा माल जप्त करून मुख्य आरोपी शेख वसीम शेख करीम वय वर्ष 30, शेख करीम शेख वय वर्ष 40, दोन्ही राहणार पापड तालुका नांदगाव खंडेश्वर यांच्यावर अपराध क्रमांक 162/2022 कलम 5(k)(6)(9)(अ) महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईकरिता मंगरूळ चव्हाडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार निलेश करंदीकर, PSI प्रमोद काळे, NPC हरिहर वैद्य, सुशील तायडे, उमेश धनदार यांनी ही कारवाई केली आणि आरोपीला गजाआड केले आहे. प्रशांत झोपाटेसह अनिकेत शिरभाते, विदर्भ न्यूज, मंगरूळ चव्हाडा.